नमस्कार, आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज तुम्हाला एक रेसिपी सांगणार आहे। रेसिपी म्हणजे खरडा, खरडा किंवा ओल्या मिरचीचा खरडा म्हणा किंवा ठेचा म्हणा, कोण ठेचा म्हणते कोण खरडा म्हणते। तर आधी काय करायचं, मिरच्या भाजून घ्यायच्या। मॅडम मी भाजायला लागले, दाखवते तुम्हाला। ह्या मिरच्या असं थोडं तेल टाकून भाजून घ्यायच्या। त्याला मिरचीला चट्टे पडसतोपर्यंत मिरच्या भाजून घ्यायच्या। हे बघा, मिरच्या भाजत आल्यात। आता मिरच्या भाजून घ्यायला लागले। आधी ठेचा, ठेचा म्हणजे खरडा खूप जण खायचे। तेल चटणी, भाकरी, तेल चटणी म्हणजे तेल आणि ओल्या मिरचीचा खरडा आणि भाकरी आधी खूप जण खायचे, आता जास्त जण खात नाहीत। किंवा दही, दहीमध्ये खरडा घालायचा आणि भाकरीसोबत ते खूप छान लागते। शेतात वगैरे जाऊन खायला तर खूपच। हे बघा, मी इथं कोथिंबीर घेतले, लसूण घेतलाय आणि जिरं घालायचं त्यामध्ये। आणि मोठंच मीठ वापरायचं खरड्यासाठी, कारण लहान मीठ घातल्यावर, बारीक मीठ घातल्यावर खरडा जास्त दिवस टिकत नाही, म्हणून मोठं मीठ घालायचं। आता मी हे मिरची भाजले ती खलबत्यामध्ये काढून घेते। हे बघा, खलबत्यात काढून घेतले मी मिरच्या, भाजलेल्या मिरच्या खलबत्यात काढून घेतले मी। आता हे बघा, काढून घेतले। यामध्ये लसूण घालणार आहे। लसूण बघा, कोथिंबीर घालते यामध्ये आणि जिरं टाकते। बघा, जिरं टाकते आणि मोठं मीठ, आपण जेवढ्या मिरच्या मिरच्याचं जेवढं प्रमाण असते तेवढं मोठं मीठ घालून घ्यायचं। हे बघा, मीठ घातले, सगळं घालून झालं। आता मी खरडा चेचणार आहे। हळूहळू खरडा चेचायला सुरुवात करायची। आता बरेच जण खरडा हा मिक्सरमध्ये करतात, पण खलबत्यात काढलेल्या खरड्याची चव त्या मिक्सरमध्ये केलेल्या खरड्याला येत नाही। असं खलबत्यात कांडून केलेलं चवीला लागते, चांगला लागतोय खरडा। आपण आमटीचा वगैरे पोळी, पोळ्याचं जेवण जेव्हा असतंय ना, तेव्हा मसाला पण खलबत्यातच कांडून घ्यावा, त्याला चांगली चव येते। मिक्सरमध्ये बारीक करून मसाला आमटी करतात तेव्हा त्याला एवढी चव येत नाही। बघा, आपला खरडा मस्तच होणार आहे। आता खरड्याचा वास पण खूप छान येतोय आणि आता दही खरडा आणि भाकरी, शेळी भाकरी असते ना, शेळी भाकरी, शेळी भाकरी दही आणि खरडा खायचा, मस्तच वाटतंय, छान लागतं। ताज्या भाकरीसोबत पण चांगलं लागतंय, पण शेळ्या भाकरीसोबत खूपच छान लागतंय। खाऊन बघा तुम्ही आणि मला कमेंटमध्ये सांगा। आता आपला खरडा तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता। आता दाखवते तुम्हाला मी, खरडा तयार झालाय। खरडा तयार झाला की ते भरणीत काढून ठेवायचं, चिनी मातीच्या भरणीतच खरडा ठेवायचा, म्हणजे खराब होत नाही। दाखवते तुम्हाला मी, हे बघा खरडा तयार झालाय। तोंडाला पाणी सुटतंय ना खरडा पाहून। बघा,
खरडा छानच तयार झालाय आणि खरडा चिनी मातीच्या बरणीतच काढून ठेवायचा म्हणजे खरडा खराब होत नाही चांगला राहतोय. हे बघा त्या बरणीत मी काढून ठेवणार आहे चिनी मातीच्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण खरडा करून खावा. बाय बाय.